नमस्कार, मी विजया वामन. मी चुकलो, मी माझ्या बहिणी विरोधात उमेदवार द्यायला नकोच होता. अजित पवारांनी लोकसभा निवडणुका निकाल लागल्यानंतर एक महिन्यांनी याची कबुली दिलेली आहे. भाजप हायकमांड समोर माझं काही चाललं नाही आणि मला उमेदवार द्यावा लागला, पण तो माझा निर्णय सर्वस्वी चुकीचा होता असं पहिल्यांदाच अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या डाऊनफॉलची कारणं कोणती? लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी स्ट्राईक रेट राहिला तो अजित पवार यांच्या गटाचा. मिळालेल्या 4 जागांपैकी अजित पवारांना केवळ रायगडचा किल्ला जिंकता आला. त्यानंतर एकंदरीतच महायुती घसरलेल्या कामगिरीचं जे महायुतीत घसरलेली जी कामगिरी राहिली त्याचं खापर अजित पवारांवर फोडण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत पराभवाचं विश्लेषण करताना संघाने तर आपल्या मुखपत्रातून उघड उघड अजित पवारांमुळेच भाजपला लोकसभेला फटका बसल्याचा आरोप केला. त्यानंतर पुण्यातील भाजप जिल्हा अध्यक्षांनीही पक्षाच्या बैठकीत अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अशी मागणी केली. त्यामुळे एकंदरीतच आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची रिस्क पुन्हा भाजप घेणार का असा प्रश्न विचारला जातोय. तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंची माफी मागून त्यांनी पुन्हा एकदा पवारांकडे हात पसरलेत का? लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीनंतर भाजपमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अवघ्या 2 महिन्यांवरती विधानसभा निवडणूक आलेली आहे. भाजपचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊनच विधानसभा निवडणूक लढवणार आहे असं कितीही सांगत असले तरी प्रत्यक्षात त्यांना सोबत ठेवायचं की नाही अशी चर्चा सुरू झाल्याचं समजतं. राज्याच्या राजकारणामध्ये पुढील 2 महिन्यात मोठ्या घडामोडी अपेक्षित आहे. भारतीय जनता पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाशी युती तोडण्याची शक्यता असून एकनाथ शिंदे यांना पक्षासोबत विधानसभा निवडणुकीला सामोरं जाईल असं म्हटलं जात आहे. परंतु खरंच तसं होऊ शकतं का? अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढल्यानंतर शरद पवार कोणता स्टँड घेतील? या सगळ्या मुद्द्यांवरती अजित पवार यांचं राजकीय भवितव्य काय असा प्रश्न निर्माण झालाय. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजपचा झालेला दारुण पराभव, अजित पवार यांच्याशी युती केल्यामुळे झाल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातील लेखात करण्यात आलेला आहे. या लेखानंतर अजित पवारांशी फारकत घेण्याबाबत चर्चा सुद्धा आता सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं राज्यात 48 पैकी 30 जागा जिंकलेल्या आहेत. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या सत्ताधारी महायुतीला केवळ 17 जागा मिळालेल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदार वेगळा विचार करतात असं म्हटलं जातं. मग असं असलं तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांवरती होणार का आणि होणार तर तो कसा होणार? लोक पुन्हा शरद पवार आणि काँग्रेस किंवा उद्धव ठाकरेंना स्वीकारणार का? संघ भाजपचं राजकारण नेमकी कसं असणार? पवार यांच्या विरोधात हे संघ राजकारण उभं राहील का? सिंचन आणि राज्य सहकारी बँक घोटाळ्यात अजित पवारांचं नाव आल्यानंतर भाजपनं पवारांचा कडवा विरोध केला होता, मात्र भाजपनं अचानक अजित पवार यांच्याशी हातमिळवणी केल्यानं भाजपच्या राजकारणाचा महत्वाचा मुद्दा हरवला. त्यातच महायुती सरकारमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्यात आल्यानं भाजपच्या अन्य सिनियर नेत्यांच्या दुखऱ्या नसेवरती बोट ठेवल्यालगतच झालंय. एकंदरीत लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तयार नव्हते. ते मनातून समाधानी नसल्याचं सुद्धा दिसून आलं. परिणामी 2019-23 वर पोहोचलेली भाजपच्या खासदारांची संख्या 2024 फक्त 9 जागांवरती आलेली आहे. निम्म्या जागा सुद्धा महाविकास आघाडीने भाजपच्या हाती लागू दिल्या नाही. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला तर केवळ 1 जागा जिंकता आली. अजित पवारांशी युती केल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली आणि तो इतर पक्षांसारखा एक पक्ष बनला अशी नाराजी संघाच्या मुखपत्रामध्ये व्यक्त करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार सोबत राहिल्यास काय परिणाम होईल यावर भाजप नेतृत्व आता विचार करत आहे. त्यासाठी विविध सर्वे, विविध एजन्स्या सुद्धा कामाला लागल्या. खुद्द भाजपही पुढील निर्णयाविषयी संभ्रमात असल्याचं बोललं जात आहे. अजित पवार यांची साथ सोडल्यात भाजपवर पुन्हा वापरा आणि फेकून द्या ही नीती वापरल्याचा आरोप होईल, तर अजित पवार सोबत राहिल्यास नुकसान होईल अशी भीती सुद्धा आता भाजपला सतावते. त्यामुळे भाजपा नेमका कोणता निर्णय घेणार याविषयी उत्सुकता लागू नये. दुसरीकडे भाजपनं शरद पवारांचाही धसका घेतल्याचं स्पष्ट आहे. अजित पवारांचा पक्ष आणि तब्बल 40 आमदार घेऊन जरी
अजित पवार गेले असले तरी लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला झालेलं मतदान पाहता विधानसभा निवडणुकीत शरद पवार हे एकमेव संपूर्ण भाजपला भारी पडणार असं चित्र निर्माण झालंय. महायुती व महाविकास आघाडीमध्ये जर कोणत्या पक्षाचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असेल तर तो पक्ष होता शरद पवारांचा. तब्बल 75% स्ट्राईक रेट सह शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत आपला डंका वाजवला आहे. विधानसभेतही अशीच परिस्थिती असल्यास भाजपसह संपूर्ण महायुतीला चारी मुंड्यात चित व्हावं लागेल असंच चित्र सध्या महाराष्ट्रात आहे आणि असंच मत हे राजकीय विश्लेषकांचं सुद्धा आहे. म्हणजे एकंदरीत काय, अजित पवारांच्या डाऊनफॉलचं कारण हे भाजपासोबत सत्तेत जाणं इतकंच नव्हे तर काकांवरती केलेल्या टीका टिप्पणी सुद्धा आहेत. सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्राला मैदानात उतरवणं ही चूकच होती हे मान्य करण्याची वेळ अजित पवारांवर आली का, कारण ज्यावेळी आता ते लोकांमध्ये जात आहेत त्यावेळी त्यांना फीडबॅक मिळतोय. भाजपसोबत जाणं किती चुकीचं होतं याचाही फीडबॅक अजित पवारांना भेटतोय. त्यामुळे जितकं भाजपला अजित पवार नकोसे झालेत तितकंच आता अजित पवारांना सुद्धा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा हा भाजपासोबत राहून सहन करावा लागतोय. त्यामुळे दोघेही जर वेगवेगळे होण्याचं काही निमित्त घडलं तर फक्त पहिले आप अशीच भूमिका भाजप घेईल असं दिसून येतंय. याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.